ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. किती जुमले सांगितले, किती खोट्या गोष्टी सांगितल्या. स्मार्ट सिटी, सुंदर शहर, 5 वर्षात 5 स्मार्ट सिटी मला दाखवा. 5 जिल्ह्याची नावं सांगा की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये 5 जिल्ह्यांची नावं सांगा, प्रत्येक गावामध्ये शौचालय सुरू आहे घराघरा. 5 जिल्ह्यांची नावं सांगा तुम्ही हॉस्पिटल बांधली. 5 जिल्ह्यांची नावं सांगा तुम्ही मोठी धरणं बांधली. 5 जिल्ह्यांची नावं सांगा तुम्ही शिक्षणासाठी IITs बांधल्या. 5 जिल्हे सांगा तुम्ही धरणं बांधली. काय केलं तुम्ही? 5 किलोमीटर दाखवा तुम्ही गंगा माता स्वच्छ केली. काहीच केलं, सगळे जुमलेबाज सगळं जी लिस्ट आहे घोषणांची, जी काहीच केलं नाही. आणि म्हणून आता ज्या वेळेला मोदी साहेब येतात त्यावेळेला सांगतात 18 साल के उम्र के पहले जो नौजवान वोट करने जा रहे हैं, मैं उनको दरख्वास्त करता हूं कि पुलवामा के शहीदों के नाम पर वोट करो. अरे संबंध का है पुलवामा, काय झालं पुलवामाला? 2500 सैनिक इकडून तिकडे न्यायचे, 10 दिवस अगोदर यांना कळवलेलं आहे गुप्तहेर खात्यानं, धोका होणार आहे, हल्ला होणार आहे, यांना विमानातून तिकडे न्या. विमानातून तिकडे नेलं नाही, 70 बसेस काढल्या. मंत्री जात असेल तर बाकीच्या सगळ्यांच्या गाड्या ताबडतोब पोलीस म्हणतात बंद कर बाजूला वारा. मग या 70 गाड्या चालल्या असताना ती एक गाडी 250 किलो RDXचा बॉम्ब घेऊन तिथं कशी आली? आणि 1 लाखच्या घरामधल्या बीफचा वास त्या मोदी भक्तांना येत होता, त्यांना तर RDXचा वास कसा नाही आला? मग त्यावेळेला काय नाका बंद झाले का? गाडी आली कशी तिकडं? 250 किलो RDX घेऊन ती गाडी त्या बसवर आदळली. बस आकाशात तुकडे तुकडे झाले, जवानांचे सुद्धा हात पाय मानात सगळं काय तुकडे तुकडे. कसे तरी त्या शवपेट्या भरल्या, कोणाचा हात कोणाला, कोणाचं काय कोणाला. ज्याला दफन करायचं होतं त्याला दाळण्यात आलं, आणि ज्याला दाळायचं होतं त्याला दफन करण्यात आलं, कारण काही बघायला मिळालंच नाही. आणि हे पाप कोणाचं? हे पाप मोदी सरकार तुमचं आणि नरेंद्र मोदी भाई. तुम्हाला सांगितलं होतं हल्ला होणार आहे, तुम्ही निष्काळजीपणा आहे. 43 लोकांची हत्या झाली, शहीद झाले, तुम्ही जबाबदार आहात. 69 लोक एकूण ठार झाले आणि तुम्ही म्हणता त्यांच्या नावाने तुम्हाला मत द्या. तुमच्यामुळे तर ते मारले गेले. ती जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे होती आणि तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे होता, पण तुम्ही राजीनामा नाही. तुम्ही उलट काय सांगता? मी हा स्ट्राईक केला, तो स्ट्राईक केला, काय स्ट्राईक केला? ठीक आहे, अभिनंदन गेला तिकडे. आपले अगोदर काही विमानं गेले, ते बालाकोटला गेले, त्यांनी बॉम्ब टाकले, ते आले, मग त्यांची विमानं आली, मग आपण त्यांचा पाठलाग केला, मग आपलं विमान पडलं, आपण म्हणतो त्यांचं पण विमान पडलं, मग अभिनंदन तिकडे उतरला, त्याला पकडलं, 4 दिवसाने सोडलं. ठीक आहे, जवानांबद्दल सैन्याबद्दल आम्हाला अभिमान आहे, आनंद आहे. पण प्रश्न असा आहे, ते तर सांगतात की आमचं 1 पण विमान पडलं नाही, कारण अमेरिकेने ती विमानं दिली. अमेरिकेचे लोक आले ते म्हणतात 1 पण नाही, सगळे सहाय लागणीत उभे आहेत सगळे. मग पडलं का? ठीक आहे, तेही जाऊ द्या. पण हे मोदी भक्त म्हणतात 56 इंचाची छाती अभिनंदनला ताबडतोब सोडलं, इम्रान खान डर गया. अरे काय डर गया? स्ट्राईक कसला असतो? अरे 1965 साली रणामध्ये, कच्छच्या रणमध्ये पॅटर्न रणगाडे, जगातले मजबूत पाकिस्तान ह्या देशावर चालवणारा रणगाडे घेऊन यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री होते आणि लालबहादूर शास्त्री प्रधानमंत्री. एअरफोर्सला, हवाई दलाला ऑर्डर केली हल्ला करा. हवाई दलाने हल्ला केला, पॅटर्न रणगाड्याचा खात्मा केला. अब्दुल हमीद 4 रणगाडे फोडले आणि शहीद झाला.
सैन्य आपलं पोहोचलं लाहोरच्या वेशीवर. आता शहरात जाणार लाहोरमध्ये. लाल बहादूरने सांगितलं थांबा आत्मा जाऊ नका. मोदी साहेब याला म्हणतात स्ट्राईक. अरे त्याच्या पुढे 1971 सालामध्ये ज्यावेळेला परिस्थिती निर्माण झाली, माणिकशा जनरल होते सेनापती आणि इंदिरा गांधी प्रधानमंत्री, अशी काही लढाई झाली पाकिस्तानच तोडून टाकला. एका देशाचे दोन देश झाले. मोदी साहेब याला म्हणतात स्ट्राईक. 90,000 सैनिक त्यावेळेला बंदिस्त केले आपल्या सैन्यात. 90,000 पाकिस्तानी सैन्य शरण आलं, बंदी झाले आपले. इंदिरा गांधींनी सगळ्यांना इज्जतीनं जहाजात बसून पाकिस्तानला परत पाठवून दिलं. जा तुम्ही, आंतरराष्ट्रीय नियमाचा कायद्याचा प्रमाण. याला म्हणतात मोदी साहेब स्ट्राईक. आणि तुम्ही बस तुमच्यामुळं माणसं मिली, तुम्हाला खुशाल तुम्ही म्हणता मला मतं द्या, तुम्हाला काय अधिकार आहे. हे काँग्रेस, काँग्रेसच्या राज्यांमध्ये हे सैनिक हे तुमचं नाही रे. ते एक सॅटेलाइट एका मिसाईलनं पाडलं हे सांगायला. आता ते DRDO वगैरे जे आहे ना ते पंडित नेहरूंनी सगळं सुरू केलं. इस्रो बिस्रो सगळं पंडित नेहरूंनी सुरू केलं. पंडित नेहरूंच्या जवळ विजन होतं आणि त्यांच्याबरोबर काम करणारे भाबा त्यांच्याकडे मिशन होतं काम करण्याचं. आणि नरेंद्र मोदी साहेबांसमोरकडं फक्त टेलिव्हिजन आहे बस, त्याच्यातच येऊन सांगायचं मग ये क्या आणि उमो ये क्या तुम कुछ नाही किया. हे सगळं झालं. अरे आज नाही, हे 1963 पहिला रॉकेट लॉन्च करण्यात आला, 2008 चंद्रयान सोडण्यात आलं, 2013 मंगळयान सोडण्यात आलं. मोदी साहेब तुम्ही काय गमजा मारताय. एक सॅटेलाइटचं एक मिसाईलने एक तोडलं. मी केलं. आणि परत त्या मोदींना त्या काय विचारलं की हे काय नाही ओ पंडित नेहरूंनी हे नाही किया, पंडित इंदिरा गांधीने वो नाही किया. अरे त्यांना काय का म्हणजे काय काँग्रेसने कुछ नाही किया. खरं ना 2014 पूर्वी काय होतं आपल्याबरोबर, काही नव्हतंच ना. रस्ते नव्हते, पाणी नव्हतं, कपडे नव्हते, गाडी नव्हतं, वीज नव्हती, शाळा नव्हत्या, कॉलेज नव्हते, धरणं नव्हती, हॉस्पिटल नव्हते. सगळं जंगलच जंगल आपल्याकडे 2014 अगोदर. फक्त एकच गोष्ट होती, एक रेल्वे स्टेशन होतं आणि त्याच्यावर एक जण चहा विकत होता. काय सांगते. अरे सगळ्याच काँग्रेसनं केलेलं, सगळं काँग्रेसच्याच राज्यात. मला आपल्याला सांगायचं आहे महागाई किती झाली की मी सांगायला पाहिजे का तुम्हाला. अरे काँग्रेसच्या राज्यामध्ये खिसाभर पैसे नेले तर पोतंभर सामान येत होतं बाबा. आता खिसाभर पैसे न्या पिशवीत सामान येत आहे. जर चुकून हे सरकार जर आलं पिशवीभर पैसे न्यावे लागतील, खिशात सामान आणावं लागेल. आणि किती वाढले पेट्रोलचे भाव, किती वाढले डिझेलचे भाव, किती वाढले रे बाबा. फार नरेंद्र मोदीच्या वयाच्या पलीकडे गेले. अडवाणी साहेबांच्या वयाबरोबर आले का नाही आता. आणि हे सरकार परत आलं तर ते MDH मसालेवाले काका त्याच्या वयाच्या पलीकडे जाईल. आणि मग आजोबा नातवाला सांगतील एका बाटलीमध्ये ते पेट्रोल घेऊन, बाबा बेटा याला पेट्रोल म्हणतात बरं का, पण पेट्रोल म्हणत होते हे BJP लोक नावं बदलण्यात फार हुशार, म्हणून आता या पेट्रोलचं नाव आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय. पंडित दीनदयाळ उपाध्याय बहुमूल्य तरल पदार्थ. एवढं महाग होईल. माझी आपल्याला विनंती आहे ही विषयाची परीक्षा कोणी पाहू नका. काय बरंच बोलून झालंय. मला आता एवढं सांगायचंय OBCच्या बाबतीमध्ये सुद्धा. मगाशी तुम्हाला सांगितलं मला वाटतं OBC महामंडळाला यांनी 1 रुपया दिला नाही 5 वर्षात. OBC खूप आहेत ना आपल्या इथे.
ओबीसी महामंडळ माहिती आहे ना, एक रुपया दिला नाही यांनी. 341 ओबीसीचे मुलं आणि मुली सुप्रिया ताई ऐका, 341 IAS पास झाल्या, 2 वर्षाचं ट्रेनिंग झालं आणि 2 वर्षाचं ट्रेनिंग घेतल्यानंतर आता त्यांना नियुक्ती द्यायला नकार दिला. पास झाली मुलं सगळी कशासाठी रे? तुम्ही ओबीसी 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 म्हणता आणि आता परवाच्या दिवशी तुम्हाला कागद माझा आता माझ्याकडे नाही, 9 लोकांची भरती केली यांनी, 9 लोकांची सेक्रेटरी एकदम भारत सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये सेक्रेटरी. एक सुद्धा जण IAS पास झालेला नाही. IAS पास झालेला माणूस पहिल्यांदा इकडे काम करतो, कलेक्टर होतो, मग सेक्रेटरी इकडे होतो, मग प्रधान सचिव, मग तिकडं सेक्रेटरी होतो दिल्लीला. 9 सेक्रेटरी यांनी नेमले, असेच अरुण गोयल वाणिज्य खाते, अमर दुबे नागरी उड्डाण, राजीव सक्सेना आर्थिक, सुजित बाजपेयी पर्यावरण, सौरभ मिस्त्री वित्त खाते, दिनेश जगदाळ ऊर्जा, सुमन प्रसाद सडक, भूषण कुमार जहाज, कोकोली घोष किसान कल्याण. मला सांगा तुमच्या आमच्या पोरांनी शिकायचं कशाला? मग आम्ही फक्त का खड्डेच खणत बसायचं काय? अरे पोरं शिकली IAS झालेल्या पोरांना तुम्ही कामावर घेत नाही आणि बाहेरचे असे लोक आणून तुम्ही त्यांना एकदम सेक्रेटरी म्हणून आमच्या डोक्यावर बसवतात. लक्षात ठेवा, ही लढाई संविधान विरुद्ध मोदी आहे हे मी म्हणतो. याचं कारण असं आहे की याच्या पुढे हे जर निवडून आले तर परत निवडणूक होणार नाही, कुठलीच निवडणूक होणार नाही. तुमच्या ZP होणार नाही कसलीच नाही. तिकडूनच लिस्ट येईल की हे 15 लोक आहेत ZP मधले सदस्य खास, नो निवडणूक. अहो IAS ठिकाणी जे आहे IAS पास न झालेली लोक निवडून तुमच्या डोक्यावर बसवली आणि पास झालेल्या पोरांना, ट्रेनिंग केलेल्या पोरांना त्यांनी नोकरी दिली नाही. काय सांगायचं? ओबीसी समाजाच्या मुलांची शिष्यवृत्ती बंद केली, स्कॉलरशिप बंद केली, अर्धी फी अजून 4-5 वर्षाची कॉलेजमध्ये पाठवली नाही. माझी आपणाला विनंती आहे, हे सरकार आपलं नाही, हे सरकार संविधान विरुद्ध आहे, हे सरकार फुलेशाहू आंबेडकरांच्या विरोधी सरकार. पवार साहेबांसारखा नेता अख्खा देश त्यांची वाहवा करतो. आज पवार साहेबांवरच ते हल्ला करतात, त्यांच्या घरावर हल्ला करतात. काय काय बोलतात मला काही जास्ती बोलता येत नाही. ते पवार साहेब बोलतात की बाबा आमचं घरदार आम्ही सांभाळतो, ज्यांना घरदार नाही त्यांनी काय करायचं? मला पुढे जायला कोण वकील आहे का? एखादा वकील तुमच्यामध्ये असतीलच ना कोणी? मला प्रश्न पडला आणि हा प्रश्न विचारावा कोणीतरी. आता पुढे गेला जर तुम्ही तलाक तलाक ट्रिपल तलाक करता, ठीक आहे करा. तुम्ही सोडचिठ्ठी देता, डिवोर्स देता कायद्याने हिंदू लोक, मुसलमान लोक ट्रिपल तलाक 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 तलाक, त्याच्यावर काहीतरी चाललेलं आहे. पण हे झालं या पद्धतीनं. पण ज्या पुरुषांनी 40 वर्ष सोडचिठ्ठी न देता, तलाक न देता आपल्या पत्नीला सोडलं, त्याला काय सजा होणार तेवढं सांगा. तो गुन्हा नाही का? ट्रिपल तलाकला तुम्ही गुन्हा म्हणून सजा करता किंवा इतर लोकांना पोटगीसाठी? मग ज्यांनी तलाक न देता 40 वर्ष झाली सोडून दिलं त्यांना काय करणार तुम्ही? अरे दुसऱ्याच्या घरात नका बघू, स्वतःचं घर जे आहे अगोदर सांभाळा. पवार साहेब ह्या देशाचं घर सांभाळत आहेत, ह्या देशाचं घर. आणि त्यासाठी आज पवार साहेबांना देशातले सगळे पक्ष जे आहेत त्यांना मानतात, त्यांच्या शब्दाला किंमत देतात आणि तेच जे आहे ना तीच पोटदुखी यांना आहे की हे पवार साहेब देशातील सगळ्यांचं संघटन का करतात? कारण हे संघटन झाल्यामुळे मोदींना घरची वाट धरावी लागणार आहे. म्हणून पवार साहेबांच्या विरुद्ध सातत्यानं बोलतात.
जाती जातीमध्ये हे भांडणं लावतील. अजिबात तुम्ही या गोष्टीला तोंड बळी पडता कामा नये. विरुद्ध मुसलमान करा लढा. अजिबात होता कामा नये. दोन चार दिवस राहिले शांततेने राहा. मराठा विरुद्ध ओबीसी, दलित विरुद्ध सवर्ण, अजिबात असा काही विचार करायचा नाही. पवार साहेबांच्या पाठीमागं उभं राहायचं आहे म्हणून सुप्रियाताईंना मतदान करायचं म्हणजे करायचं. अरे हे लोक असे आहेत तुमच्या आमच्यामध्ये जाती जातीचं लढाया लावतात. यांनी देवाला सुद्धा सोडलं नाही. ते आदित्य योगी म्हणाले हनुमान है, ये हनुमान दलित है, म्हणाला का नाही? हनुमान दलित है. आपण का हनुमान बाळा तो दुसरा म्हणतो हनुमान दलित नाही, हनुमान आदिवासी दलित है. तो तिसरा आणखीन हुशार तो म्हणतो नाही नाही नाही, जैसे अरमान सलमान सुलेमान रहमान वैसे हनुमान. दुसऱ्याने आणखी मला पाठवून दिला व्हॉट्सअप, बघा भुजबळ साहेब दलित असलेल्या हनुमानानं ब्राह्मण असलेल्या रावणाची लंका जाळली, आणि कुणासाठी? तर ओपन कॅटेगरी मधल्या रामासाठी. काय आणि आता मला सांगा 33 कोटी देव आता या जाती आपल्याला समजतील का हो? या फक्त फडणवीसला समजतील. त्या नरेंद्र मोदी आणि त्यांचे जे आहेत मागं पुढं फिरणारे त्यांना आपल्याला काही येणार का? त्यांना घरी पाठवा आणि त्यांना सांगा या जाती शोधत बसा 33 कोटी देवाच्या, तुम्हाला राज्य करता येणार नाही, तुम्हाला शेतकऱ्यांचं भलं करता येणार नाही, बेरोजगारांचं भलं करता येणार नाही, नोकऱ्या देता येणार नाही. ते फक्त काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मग पवार साहेब असतील, राहुल गांधी असतील, इतर जे कोणी असतील, तीच मंडळी देऊ शकतात. आणि त्यासाठी अरे सुप्रिया ताईंसाठी एक उमेदवार तुम्हाला, तुम्ही किती भाग्याचे आहात हो. हे बाकीच्यांचं काय पोपटांचं तुम्ही ऐकत बसलेला आहे, त्यांचं काय ऐकत बसला का बोध? सुप्रिया ताई संसदेमध्ये सुद्धा संसद रत्न आहेत आणि कामामध्ये सुद्धा कार्यरत्न आहेत हे लक्षात. आणि म्हणून घडा घडा निशाने जास्त वेळ झाला आपल्या सगळ्यांना सांगतो. आणि जे समता परिषदेचे असतील, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, सगळे लोक काही झालं तरी 2-4 दिवस शिल्लक जे काय असतील सगळ्या लोकांना जेवढे मतदारसंघात असतील तेवढा सगळ्यांना सांगा. आपलं एकूण एक मत हे फक्त आणि फक्त सुप्रिया ताईंनाच पडलं पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.